अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील हिवरी हिवरखेडा येथील नागरिकांनी आज झालेल्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे। या गावातील नदीच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून हे नागरिक करीत होते, परंतु त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने हिवरी हिवरखेडा येथील बूथ क्रमांक 19/213 या मतदान केंद्रावर हिवरी दिगर येथील एकाही मतदाराचे मतदान झालेले नाही। आमच्या हिवरी दिगर येथे वाघूर नदीवर पुलाचं 5 वर्षापासून गिरीशभाऊ मंत्री असताना आश्वासन देऊन एकही आश्वासन पूर्ण नाही झालं, त्यामुळे हिवरी दिगर येथील गावातील सर्व ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे आणि तो याच्याही पुढे कायम राहील। जोपर्यंत पूल होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार राहणार आहे। या हिवरी दिगरची अशी समस्या, या नदीमुळे बऱ्याच दिवसापासून पुलाचं काम सांगताय मी, पण होत नाही, होईल होईल असं सांगता आणि सगळे लोक परेशान आहे या कामा नदीमुळे। सगळे मुलांचं शिक्षण वाया जात आहे। आम्ही वेळोवेळ सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या दाखवल्या, व्हॉट्सअपवर टाकलं, अमुक टाकलं, ढमुक टाकलं, पेपरबाजी केली, पण तरी दुर्लक्ष होत आहे। दिगर गाव हे जामनेर तालुक्यातील एक गाव आहे, याला 25 ते 30 वर्षापासून या पुलाची, या नदीच्या वर पूल बांधण्याची समस्या आहे। वेळोवेळी सगळ्या राज्यकर्त्यांना आम्ही सांगत आलो, काँग्रेसचं राज्य होतं तेव्हाही सांगत आलो, बीजेपीचं राज्य आहे तेव्हाही सांगत आलो, सगळ्याकडून आम्हाला आश्वासनच मिळाले। ह्या गावाची समस्या अशी बिकट आहे की तर पहिलीची सुद्धा शाळा नाही, शाळा शिकण्यासाठी पहिली वर्गातला मुलगासुद्धा बोट धरून त्या गावात न्यावा लागतो, त्यामुळे इथं शिक्षणाचं तर दुर्भिक्ष आहेच, परंतु आता मतदान करायला जातासुद्धा येत नाही आहे। त्याच्यामुळे सगळ्या गावानं एकजुटीनं मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे, कारण बऱ्याच दिवसाची ही समस्या आहे। ही समस्या फक्त आश्वासनं देतात, निघून जातात, मतं घेतात, निघून जातात, म्हणून सगळ्या गावांनी ठरवलं आहे। आज तर आम्हाला गाड्या करून इकडून तिकडून 10 किलोमीटर अंतरावरून नेतील, उद्याचं काय, म्हणून सगळ्या गावांनी ठरवलं। हा एकाचा निर्णय नसून संपूर्ण गावाचा निर्णय आहे की मतदानावर बहिष्कार टाकायचा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।